नमस्कार माझ्या बालमित्रांनो, चला आता आपण बघणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकातला म्हणजेच टेक्स्टबुक मजेत शिकूया मराठी त्याच्यामधला पुढचा पाठ, पाठ 18 माझे घर, लेसन 18 नेम इज माझे घर मीन्स माय हाऊस. सी यू कॅन सी डिफरंट रूम्स पिक्चर इन दिस पेज. हा पेज नंबर 18 वरती आपल्याला काय दिसतंय, घरामधल्या वेगवेगळ्या खोल्या वेगवेगळ्या जागा दिसत आहेत. इट्स अ प्लेस, टेरेस प्लेस. हा तर आपण एक एक करून बघूयात. हे काय आहे, किचन. इथे आपण छान छान खाऊ बनवतो, त्यालाच मराठीत म्हणतात स्वयंपाक घर. काय म्हणतात, स्वयंपाक घर, स्वयंपाक करण्याची जागा स्वयंपाक घर. तिथे काय करते आई, स्वयंपाक करते. स्वयंपाक असं म्हणलं तरी ते लिहिताना स्वयंपाक असं लिहितात. त्याच्यानंतर जेवण तयार करते किंवा आपण तिथे बसून जेवण करतो, डायनिंग टेबल असतं. तिथे वेगवेगळी भांडी असतात, पातेल असतं, कढई असते, चमचा असतो, सुरी असते, कब्बशी असते, पोलपाट लटणं असतं, त्याला आपण काय म्हणतो, भांडी म्हणतो. आणि वेगवेगळे अन्न पदार्थ तिथे असतात त्या रूम मध्ये, हो की नाही. मीठ असतं, तिखट असतं, पोळी, भाजी. ही जी गॅस आहे त्याला आपण म्हणतो शेगडी, त्याची जी आहे गॅसची शेगडी. आता हे काय आहे, हे आहे बाथरूम. तिथे शॉवर दिसतोय, इथे बेसिन आहे, बेसिनच्या वरती आरसा असतो आपल्याला छान छान आवरायला. वॉशिंग मशीन असते जिथे आई कपडे धुते, याला मराठीत म्हणतात न्हाणी घर. न्हाणे म्हणजे आंघोळ करणे, न्हाणी घर म्हणतात. तिथे आपण काय करतो, आंघोळ करतो, कपडे धुतो, तिथे साबण असतो, मग ज्याने आपण पाणी घेतो, बादली असते. हे काय आहे, इथे टीव्ही दिसतोय, आई पेपर वाचतीये, आजोबा फोनवर बोलतायत. त्याला आपण काय म्हणतो, हॉल म्हणतो. मराठीत त्याला म्हणायचं दिवाणखाना. तिथे सोफा असतो, खुर्ची असते, दूरदर्शन म्हणजे टीव्ही असतो, टेबल असतो. तिथल्या खिडकीला छान छान पडदे लावलेले असतात. आणि हे काय आहे, हे टेरेस आहे. टेरेस वरती आपण छान छान कुंड्या ठेवतो, त्याच्यात झाड लावतो, त्याला मराठीत म्हणायचं गच्ची. तिथे काय असते, पाण्याची टाकी असते. त्याच्यानंतर सोलर हीटर असतो ज्याच्यामध्ये पाणी तापतं, त्याला आपण म्हणतो सूर्य चूल. कोणी कोणी तिथे टेरेस गार्डन करतं, झाड लावतात, त्याला म्हणतात बाग. टेरेस वरती जायला काय लागतं, स्टेअर केस, त्याला म्हणतात जिना. अशा प्रकारे आपण काय केलं, माझे घर याच्याशी संबंधित वेगवेगळे शब्द बघितले. मज्जा आली की नाही, काळजी घ्या, मजेत रहा. पुढचा लेसन घेऊन लवकरच भेटू पुन्हा.